मुख्यमंत्री आज येतील अशी अपेक्षा होती, पण दौरा तुर्तास दिसत नाही. या मराठवाड्याकडे पूर्ण दुर्लक्षित करतायत का की फक्त मतांसाठी खान बान कायम मुद्दा आणला जातो? नाही, माझं मत एवढंच आहे की मुख्यमंत्र्यांनी यावं की नाही यावं हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. मी कालही बोललो की मुख्यमंत्री किंवा मंत्री आले तर प्रशासनावर एक त्याचा दबाव तयार होतो, पण मी अशी अपेक्षा करतो की ते समजा येत नसतील तरीही आत्ता मराठवाडा खूप अडचणीत आहे, ती अडचण समजून घेऊन त्यांनी मराठवाड्याला भरघोस मदत केली पाहिजे. आणि ती कागदावरची मदत नाही, प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या खात्यामध्ये मदत केली पाहिजे, प्रत्यक्ष शेतकऱ्याला मदत मिळाली पाहिजे. आणि त्यासोबत विजेचे कनेक्शन कापणं चाललं आहे ते बंद झालं पाहिजे, कर्ज स्थगित केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी त्यांनी तात्काळ या ठिकाणी घोषित कराव्या अशी आमची मागणी आहे. पंडितजी, तुम्ही जो दौरा करताय, कालच तुम्ही पत्रकार परिषदेत म्हणाला की वाळू उपसा मोठ्या प्रमाणात झालाय आणि हे मोठं रॅकेट आहे, त्या संदर्भातला काही माहिती तुम्ही संबंधित कार्यकर्त्यांकडून स्थानिकांकडून घेतलेली आहे का? कोण येते नेमकी? मी अनेक जिल्ह्यातली माहिती जमा केलेली आहे आणि याच्यामध्ये राजकीय लोक, पोलीस, महसुली यंत्रणा आणि काही गुंड प्रवृत्तीचे लोक, अशा लोकांचं नेक्सस या वाळू माफियाच्या संदर्भात दिसतं. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात हे सुरू झालेलं आहे, म्हणजे ज्यावेळी माननीय उच्च न्यायालय सांगतं की वाळूचा उपसा बंद करा तर यांना त्याचा आनंद होतो, त्याचं दुःख होत नाही. याचं कारण मग कुठले टेंडर न काढता त्या ठिकाणी अवैध उपसा करण्याकरता एक नवीन कुरण चरायला यांना मिळतं, अशा प्रकारची अवस्था आज दिसते. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात हा उपसा चाललाय आणि इतका अवैध अशा प्रकारचा धंदा चाललाय आणि याला पूर्ण सरकारी प्रोटेक्शन आहे. सर, एनसीबीची आपण ऍक्च्युअली कारवाई बघतो, मोठी कारवाई झालेली आहे, मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेलेच आहेत आणि काही बळी मंडळी मोठी कारवाई केली अशा प्रकारे माहिती मिळालेली आहे. एका बोटीवर काहीतरी त्या ठिकाणी पार्टी चालली होती आणि त्याच्यामध्ये अंमली पदार्थ होते. नेमके कोण कोण होते याबद्दल माझ्याजवळ अजून माहिती नाही. आयपीएस अधिकारी सुद्धा मोठे आपल्या जी शक्यता वर्तवली जात आहे. नाही, आता जे कोणी असतील त्यांच्यावर कारवाई ही झाली पाहिजे असं आमचं मत आहे. तर दुसरं असं की त्या पद्धतीने रामदास कदम यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे, त्याच्यामध्ये सांगितलं जातं आणि उघड येतं की सोमय्या यांना जी काय रसद आहे ती कदम हेच पुरवत होते अनिल परब यांच्या विरोधात, ह्याबद्दल तुमचं काय म्हणतं? मला आता ही जी ऑडिओ क्लिप आहे ही खरी की खोटी हे मला माहिती नाही, त्यामुळे त्याच्यावर मी कमेंट करणार नाही. पण एवढं निश्चित सांगेन की शिवसेनेमध्ये अंतर्गत खतखतही निश्चित आहे. आता त्या संदर्भात मी काही त्या पक्षाचा नाही, त्यामुळे त्या पक्षाच्या नेत्यांना जी कारवाई करायची ते करतील. पण शेवटी अनेक वर्षाचे संबंध असल्यामुळे तिथले अनेक लोक भेटतात, बोलतात, त्यांच्या मनातलं काय ते सांगतात, त्यामुळे खतखत मोठी आहे मात्र मी निश्चित सांगितलं. राजकारण सुरू झालेलं आहे शिवसेनेमधलं, त्यामुळे आतापासूनच कटकार असतात. नाही, आता त्याच्यावर मी काही फार बोलणार नाही. अमोल कोल्हे यांनी काल अजितदादा पवार हे मुख्यमंत्री होताना मला पाहायचे असे स्टेटमेंट केल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये इतर जे पक्षातले नेते आहेत ते नाराज होताना पाहायला मिळाले. तुम्ही वारंवार सांगताना पाहायला मिळालं ते महाविकास आघाडीचं तीन तिघाडा बिघाडा सरकार आहे. असं आहे की स्वप्न पाहायला कोणी हरकत नाही, त्यामुळे कोणीही स्वप्न पाहू शकतं. पण या ठिकाणी हे जे काही तीन पायाचं सरकार आहे, मी पहिल्या दिवशीपासून सांगतो यांच्यात समन्वय नाही आहे आणि आता तो समन्वयाचा अभाव हा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्यांदा समन्वयाच्या अभावामुळे त्यांच्यामध्ये अडचणी तयार व्हायच्या, पण आता त्यांच्या समन्वयाच्या अभावामुळे जनतेमध्ये अडचणी तयार होत आहेत आणि आता त्या समन्वयाच्या अभावामुळे जनता त्या ठिकाणी पिसली जाते. आपण बघा, कधी घोषित करतात की शेतकऱ्यांकरता वीज दर आम्ही कमी करू, कधी म्हणतात घरगुती ग्राहकांकरता आम्ही 100 युनिट 200 युनिट पर्यंत सूट देऊ, आणि मग त्याच्या दुसऱ्या दिवशी दुसऱ्या पक्षाचा म्हणतो देणार नाही, तिसऱ्या पक्षाचा म्हणतो देऊ, चौथ्या पक्षाचा म्हणतो मुख्यमंत्र्यांना विचारलं नाही. म्हणजे एक प्रकारचा तमाशा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे जे काही स्वप्न विप्न ते रंगवत आहेत जनतेकरता स्वप्न बघा. देगलूर पोर्ट निवडणुकीसाठी नाही, त्याच्यावर मला काही कमेंट करायचं. देगलूर पोटनिवडणुकीसाठी कसा चेहरा भाजप या मतदारसंघासाठी? दोन तीन दिवसात चेहराच तुमच्या समोर येईल.
सर हिंदी में जानेंगे जानना चाहेंगे एनसीपी की जो कार्रवाई की गई है उसमें कई बड़े चेहरे सामने आने की डट बताई। देखिए मुझे मीडिया के द्वारा ही ये पता चला है कि एनसीबी ने एक बहुत बड़ी कार्रवाई हाई सीज में की है। वहाँ पर एक शिप के ऊपर बड़े पैमाने पर पार्टी चल रही थी और जिसमें ड्रग्स भी थे और उन सबको वहाँ पर रोका गया है और एनसीबी ने बड़े ही एक गुप्त तरीके से ये सारी कार्रवाई की। इसकी बाकी डिटेल्स आए नहीं है, वहाँ कौन है कौन नहीं है ये इस पर अटकलें लगाना भी ठीक नहीं, जैसे वो सब आ जाएगा तो उस पर रिएक्शन हम देंगे। देखिए मराठवाड़ा हो या पश्चिम विदर्भ का हिस्सा हो या उत्तर महाराष्ट्र का कुछ हिस्सा हो, बहुत बड़े पैमाने पर यहाँ पर बारिश हुई है। तूफान के बाद यहाँ पर जो बारिश है उसके कारण एक प्रकार से बाढ़ की परिस्थिति तैयार हुई है और किसानों का बहुत नुकसान हुआ है। एक प्रकार से अगर हम देखें तो 100% लॉस जिसको कह सकते हैं, इस प्रकार का लॉस किसानों का हुआ है। तो हमारी मांग ये है कि तुरंत सरकार ने किसानों को मदद करनी चाहिए। बिजली का बिल जो बकाया उसके लिए बिजली काटी जा रही है उसको काटना तुरंत रोकना चाहिए। जो कर्जा है उसको स्टे करना चाहिए, कर्जे की वसूली बंद करना चाहिए। और उसके साथ साथ अभी जो क्रॉप इंश्योरेंस है वो क्रॉप इंश्योरेंस जैसे हमारे जमाने में क्रॉप इंश्योरेंस बड़े पैमाने पर लोगों को मिला, ये सरकार उसकी ओर ध्यान ही नहीं दे रही है और लोगों को क्रॉप इंश्योरेंस भी नहीं मिल रहा है। तो ये सारी चीजों की ओर सरकार ने ध्यान देने की गरज है।